सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज 2 ऑक्टोबर आहे. आज जसे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती आहे, तशीच आज आपले माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती आहे. जय जवान जय किसान ही घोषणा देऊन आपला किसान आणि आपला जवान मजबूत झाल्याशिवाय, तो सक्षम झाल्याशिवाय, तो स्वावलंबी आणि आपल्या स्वतःच्या विचारांवर उभा राहिल्याशिवाय आपला देश उभा राहू शकत नाही, अशी घोषणा 1965 मध्ये देणाऱ्या आपल्या भारताच्या या माजी पंतप्रधानांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी मोगल सराई उत्तर प्रदेश वाराणसीतील हे ठिकाण या ठिकाणी झालंय. त्यांचं संपूर्ण नाव आहे लाल बहादूर शारदा प्रसाद श्रीवास्तव, पण त्यांना लाल बहादूर शास्त्री या नावाने ओळखलं जायचं. कारण जेव्हा ते शिक्षण घेत होते तेव्हा त्यांनी काशी विद्यापीठातून तत्वज्ञान हा विषय घेऊन पदवी मिळवली होती आणि इतके निष्णात होते ते त्या विषयामध्ये की त्यांना नाव मिळालं शास्त्री. बघा, 1920 गांधीजींच्या असहकार चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. 1927 मध्ये ते लोकसेवक मंडळाचे सदस्य झाले होते. 1930 कायदेभंगाच्या चळवळीत सुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यावेळेला त्यांना 2.5 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. लालबहादूर शास्त्री अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून आपल्या सहकाऱ्यांमध्ये प्रसिद्ध होते, आवडीचे होते. साधेपणा हा त्यांचा गुणधर्म होता. म्हणजे मी काहीही जमवणार नाही, काहीही झालं तरी मी कशाचाही संग्रह करणार नाही, अगदी मला घर सुद्धा नको. म्हणजे त्यांच्या बाबतीत असं सांगितलं जातं, म्हणजे तो एक छानच प्रेरणा घेण्यासारखाच किस्सा आहे, की लाल बहादूर शास्त्री एकदा आपल्या स्वतःच्या मोटारीतून ताफ्यासह एका ठिकाणी निघालेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचा तो जो कॉन्व्हाय चालला होता, तो कॉन्व्हाय जात असताना गावातून एक इसम जोरदार ओरडत आला, एक माणूस जोरदार ओरडत आला, थांबा 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 म्हणून. खरं तर कॉन्व्हाय मधल्या गाड्या तुम्ही बघितल्या असतील, खूप वेगात जात असतात आणि या गाड्या अतिशय वेगात जात असताना असं कोणीतरी येऊन थांबवतंय म्हटल्यावर काहीतरी निश्चितच खूप महत्वाचं काम असणार असं लालबहादूर शास्त्री यांना वाटलं आणि त्यांनी आदेश दिला की थांबवा, गाड्या थांबवा. एका सर्वसामान्य माणसासाठी गाड्या थांबवण्याची इच्छा होणं आणि त्या पलीकडे जाऊन त्या सर्वसामान्य माणसाचं काय म्हणणं आहे हे ऐकण्याची इच्छा होणं, यासाठी खूप संवेदनशील मन लागतं. ते शास्त्रीजींकडे होतं. गाड्या थांबवण्यात आल्या, त्या माणसाचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं. म्हणणं असं होतं की आमच्या गावामध्ये एक गर्भवती महिला अतिशय अडलेली आहे, जायला गाडी कोणतीही नाही. आत्ता जर योग्य वेळी तिला आम्ही दवाखान्यात पोहोचवलं नाही तर कदाचित तिचा आणि बाळाचा जीव जाऊ शकतो. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान, त्यांचा वेळ सुद्धा बहुमोल आहे, पण ते म्हणाले माझ्या वेळेपेक्षा माझ्या देशातल्या एखाद्या गर्भवती महिलेचा जीव जास्त महत्वाचा आहे. म्हणून आदेश देण्यात आले की ताबडतोब तिला आपल्या गाड्यांमध्ये घेऊन तिला रुग्णालयामध्ये पोहोचवून मगच ताफा पुढे जाईल. आणि झालंही तसंच. त्यांचा हा किस्सा अगदी सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवावा असा आहे. असा हा फक्त एक किस्सा मी तुम्हाला सांगितला, पण असे कित्येक अनुभव त्यांच्या बाबतीत आपल्याला ऐकायला मिळतात. मनमिळाऊ होते, तसेच इतरांना सतत मदत करण्यासाठी तत्पर होते. राजकारणामध्ये होते, पण राजकारणातला स्वार्थ कधी त्यांना शिवला नाही, कधीच नाही. म्हणजे ज्या वेळेला 1965 पाकिस्तानने काश्मीर गिळंकृत केला, त्यावेळेला लालबहादूर शास्त्रींनी भारतीय सैन्याला ज्या पद्धतीनं हुरूप दिला होता तो पण अगदी लक्षात ठेवावा असाच. म्हणजे इतक्या तळमळीनं सैन्य दलाची काळजी घेणारा पंतप्रधान म्हणून आपल्याला त्यांची आठवण ठेवावीच लागेल. त्यांनी स्वतः 1957 लोकसभेच्या निवडणुका लढवल्या, विजय मिळाला, म्हणून त्यांनी कधी मी लोकसेवक आहे
ही भूमिका बाजूला टाकली नाही. सतत त्यांना जाणीव होती की आपण लोकसेवक आहोत. मला सांगायला आवडेल की ज्या वेळेला 1966 ला हरित क्रांती झाली त्यावेळेला त्याचा पाया मगाशी जी मी तुम्हाला सांगितलं जय किसान या घोषणेमध्येच होता. आपल्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण किसानाच्या पाठीमागे उभं राहिलो पाहिजे. बघा अजून सुद्धा आपला शेतकरी देशाचा पाठीचा कणा म्हणून ताट उभं राहू शकत नाही, कारण आपण ज्या योजना किंवा त्यांच्यासाठी दिलेल्या ज्या मदती आहेत त्या फारच तुटपुंज्या आहेत, तोकड्या आहेत, त्या फक्त मुठभर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज परत सगळ्या शेतकऱ्यांना लालबहादूर शास्त्री यांची आठवण होत असेल की या माणसानं शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं सांगितलं होतं आणि तशाच योजना केलेल्या होत्या. आणि त्यामुळे पुन्हा एकदा लालबहादूर शास्त्रींसारख्या तळमळीनं कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका समजून घेऊन काम करणाऱ्या नेत्याची गरज या देशाला आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. लालबहादूर शास्त्री यांनी 1965 दरम्यान आवाहन केलं होतं, मला चांगलं आठवतंय की त्यावेळेला मी जेव्हा बाना अभ्यंकर हे पुण्यातल्या प्रबोधिनीचे जे निगडी प्रबोधिनीचे जे संस्थापक आहेत त्यांना मी भेटले होते तेव्हा त्यांच्या बोलण्यातून त्यांनी असं सांगितलं होतं की लालबहादूर शास्त्रींनी जेव्हा घोषणा केली होती की आपला देश युद्धामुळे आणि इतर अडचणींमुळे दुष्काळात सापडलेला आहे त्यामुळे एक वेळच्या जेवणाचा त्याग करा जेणेकरून उपाशी राहिलेल्यांना एक वेळचं जेवण मिळेल. आणि मग वाना अभ्यंकर सरांनी ते आपल्या जीवनात उतरवलं होतं. आणि तशी अनेक माणसं आहेत की ज्यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या तळमळीनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता आणि आपलं एक वेळचं जेवण हयातभर सोडलेलं होतं. म्हणजे संपूर्ण आयुष्यभर एक वेळचं जेवण सोडून ज्यांना दोन्ही वेळेला उपाशी राहावं लागतंय त्यांच्यासाठी आपण जबाबदारी पार पाडूयात. आणि ते शेवटपर्यंत व्रतस्थ राहिले होते. म्हणजे स्वतःचं त्यांचं जीवन पण अगदी साधेपणानं भरलेलं होतं, अगदी साधेपणा. म्हणजे खरंच अशा साधेपणाच्या प्रेमात आपण खरंच पडायला पाहिजे आणि तो आदर्श घेतला तर देशाची अर्थव्यवस्था खरंच कुठल्या कुठे जाईल. आणि तो आदर्श आपल्याला घेता आला पाहिजे. विद्यार्थी म्हणून आपल्याला ते जर भावायला लागलं, तो जर साधेपणा आपल्याला आपलासा वाटायला लागला, त्याचं अनुकरण करावं असं वाटायला लागलं तर लालबहादूर शास्त्री आपल्याला समजत आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. लालबहादूर शास्त्रींना आपल्या देशाने 1966 मरणोत्तर भारतरत्न हा किताब दिलेला आहे. 10 जानेवारी 1966 ताश्कंद करार ज्या वेळेला चालू होता रशियामध्ये, ताश्कंद या ठिकाणी ज्या वेळेला करार चालू होता त्यावेळेला त्याच दिवशी लालबहादूर शास्त्री यांचं निधन झालेलं आहे. आणि शरीरानं ते गेलेत आपल्यामधून, पण लालबहादूर शास्त्री ज्या वेळेला आपण माणूस म्हणून अभ्यासतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की इतका सच्चेपणा व्यक्तिमत्वामध्ये असणं, इतका सरळपणा व्यक्तिमत्वामध्ये असणं आणि देशाबद्दलची इतकी अफाट देशभक्ती व्यक्तिमत्वामध्ये असणं आणि अशी व्यक्ती भारताला पंतप्रधान म्हणून लाभणं हे भारताचं निश्चितपणे सौभाग्यच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच पुन्हा एकदा अभिमानानं आणि अतिशय कृतज्ञतेनं आजच्या या त्यांच्या जन्मदिनी आपण त्यांच्या कार्याचं नुसतं स्मरण नाही तर अनुकरण करण्यासाठी कटिबद्ध राहूयात. एवढंच सांगते, विद्यार्थी आहात, विद्यार्थी दशेमध्ये जितकी चांगली व्यक्तिमत्व जवळून ऐकता येतील, वाचता येतील तेवढं वाचण्याचा आपण प्रयत्न करूयात. आणि कोणी का असेना पण त्यांचं उत्तम ते घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि तीच सदिच्छा तुम्हा विद्यार्थ्यांना देते आणि माझं आत्ताचं बोलणं थांबवते. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा कधीतरी भेटूयात असेच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला सोबत घेऊन.